नमस्कार मित्रांनो मी सुभाष नागरसे सहशिक्षक श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र सेतू अभ्यासक्रम इयत्ता आठवी गणित आज आपण या इयत्ता आठवीच्या गणित विषयाचा चाचणी क्रमांक एक यावर चर्चा करणार आहोत चला तर सुरुवात करूया चाचणी क्रमांक एक मित्रांनो चाचणी ही दोन रेखाळ कागदांवर तुम्हाला सोडवायची आहे सुरुवात तुम्हाला यापासून करायचं आहे वरती राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र सेतू अभ्यासक्रम चाचणी क्रमांक एक आपल्या शाळेचं नाव लिहायचं आहे स्वतःचं नाव लिहायचं इयत्ता आठवी तुकडी असेल तर तुकडी लिहा विषय गणित आणि गुण पंधरा आहेत यासाठी या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रश्न सोडवणं आवश्यक आहे तसंच उजवीकडील जे कवसातील संख्या आहे ते गुण तुम्हाला दर्शवितात मित्रांनो सुरुवात करूया उदाहरणं सोडवण्यासाठी प्रश्न पहिला आहे रिकाम्या जागा भरा याला आहेत पाच गुण यामधील पहिला आहे त्रिकोणाच्या कोणत्याही एका कोणाचा दुभाजक त्या कोणाचे समान भाग करतो या ठिकाणी समान नको आहे या ठिकाणी उत्तर येतं समसमान असा आहे अपेक्षित तर समसमान भाग करतो तर दुसरं उदाहरण आहे ऋण एकशे पंचवीस भागिले ऋण पाच ऋण भागिले ऋण येणारं उत्तर धन असतं एकशे पंचवीसला जेव्हा आपण पाचने भाग घालू त्यावेळी उत्तर मिळतं पंचवीस साठ आणि छत्तीस या संख्येचा मसावी कोणता मसावी या ठिकाणी महत्तम सामायिक विभाजक आपल्याला पाहायचं आहे आता साठ आणि छत्तीस यांचा मसावी तुम्हाला मिळणार आहे ते म्हणजे बारा ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीचा नव्वद अंश असते ते दोन कोण परस्परांचे कोटी कोण असतात त्यानंतर या दोन पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि अपूर्णांकांची बेरीज करायची आहे तुम्हाला प्रथम या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर तुम्हाला करून घ्यावं लागेल सात दोन्ही चौदा आणि पंधरा छेद सात अधिक नऊ छेद अकरा या दोघांची बेरीज केली असता प्रथम तुम्हाला छेद समान करून घ्यावा लागेल आणि नंतर बेरीज करा आणि ते बेरीज येतं दोनशे अठ्ठावीस छेद सत्याहत्तर मित्रांनो ही पाच रिकाम्या जागा तुम्हाला लक्षात आली असतील आपण पुढे जाऊया प्रश्न क्रमांक दोन साठी खालील उपप्रश्न सोडवायचे तुम्हाला पुढील परिमी संख्यावरील दिलेली क्रिया करा या ठिकाणी या दोन परिमेय संख्यांची वजाबाकी आहे आणि इथं दोन परिमेय संख्यांचा गुणाकार आहे तर पहिलं उदाहरण आपण घेऊया त्यासाठी उकल सुरुवात करूया पहिला आहे बारा छेद पाच वजा तीन छेद दहा या दोन परिमेय संख्यांचा छेद समान नाही आहे या पहिल्या परिमेय संख्येची बाराचे पाचचं पाच छेद आपण चेद दहा करू त्यासाठी अंश आणि छेदाला आपल्याला दोन्ही गुणावा लागेल म्हणजे बारा गुणले दोन छेद पाच गुणले दोन वजा तीन छेद दहा आहेत तसं कारण पाच दोन्ही दहा छेद समान होते आपल्याला बेरीज करायला सोपी जाईल बारा दोन्ही चोवीस छेद दहा वजा तीन छेद दहा तर दा छेद समान आहे वर चोवीस वजा तीन आपल्याला करता येईल म्हणजेच चोवीसमधून तीन गेले उरले एकवीस भागिले दहा असं या पद्धतीनं आपण हे उदाहरणं सोडवू शकतो दुसरं उदाहरण आहे या ठिकाणी ऋण तीनशे चार गुणले आठ ते आपण मांडून घेऊया आता या ठिकाणी चार आणि छेदस्थानी आहे आणि इथं आठ आहे आठ म्हणजेच आठ छेद एक या चारने आठला भाग जातो चार एक का चार चार दोन्ही आठ असं भाग आपण उडवू शकतो त्यानंतर इथं राहील फक्त ऋण तीन छेद एक चार एक चारमधला एक चार दोन्ही आठमधला दोन आता छेदस्थानी एक आहे नाही लिहिलं तरी चालू शकलं असतं ऋण तीन गुणले म्हणजे तीन गुणले दोन सहा ऋण धन ऋण येतं म्हणून इथं अपेक्षित उत्तर तुम्हाला मिळणार आहे ऋण तीन गुणिले दोन म्हणजेच ऋण सहा अशा प्रकारे हे आपण संख्यावरील क्रियावरची दोन उदाहरणं अभ्यासली आता आपण पुढे जाऊया पुढचं उदाहरण आहे शेजारील आकृतीमध्ये रेषा ए सी ही ए सी आणि ही बी डी पीमध्ये छेदत आहेत इथं कोण ए पी बरोबर चौतीस अंश दिलेला आहे तर कोण ए पी डी आणि कोण बी पी सी यांची मापं आपल्याला लिहायची आहेत मित्रांनो या ठिकाणी दोन रेषा एकमेकीला छेदल्यामुळं चार कोण तयार होतात आणि चार कोणांपैकी इथे विरुद्ध कोणांच्या जोड्या आणि रेषे जोडीतील कोणाचे जोडे तुम्हाला मिळत आहेत आता दिलेलं आहे कोण ए पी बी चौतीस अंश तर कोण ए पी बी आणि कोण ए पी डी हे दोन्ही रेशी जोडी तयार करतात आणि रेशी जोडीतील कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते आता इथे ए पी बीची किंमत चौतीस आहे या ते ठिकाणी आपण ठेवूया चौतीस अंश अधिक कोण ए पी डी बरोबर एकशे ऐंशी तर चौतीस अंश या डाव्या बाजूला मिळवलेला आहे तो पलीकडे गेल्यावर वजाबाकी होईल एक विधान एकवरून आपण किंमत लिहिलेली आहे बघा कोण ए पी डी बरोबर एकशे ऐंशी हा चौतीसकडे गेला वजाबाकी मी एकशे ऐंशीमधून चौतीस गेले राहतात एकशे सेहेचाळीस अंश म्हणून कोण एपीडीचं माप झालं एकशे सेहेचाळीस अंश हे पहिलं उत्तर तसेच आपल्याला असं लिहिता येईल की कोण ए पी डी आणि कोण बी पी सी हे परस्परांचे विरुद्ध कोण आहेत आणि विरुद्ध कोण समान मापाचे असतात किंवा एक रूप असतात आता कोण एपीडी मात्र एकशे सेहेचाळीस आहे ते आपण या ठिकाणी किंमत लिहू एकशे बरोबर कोण बी पी सी म्हणजे दोनवरून आपण हे ए पी डीची किंमत लिहिली एकशे शेहेचाळीस बरोबर वर बी पी सी म्हणजेच कोण बी पी सीचं माप एकशे शेहेचाळीस आपण या पद्धतीने ते लिहू शकू म्हणून कोण बी पी सी बरोबर एकशे शेहेचाळीस अंश अशा प्रकारे दुसऱ्या कोणाचे माप आपल्याला मिळालं पुढे जाऊया आपण तिसऱ्या प्रश्न क्रमांक तीन त्यामधलं पहिलं उदाहरण आहे अठरा छत्तीस आणि सत्तावीस या संख्यांचा लसावी काढा मित्रांनो लसावी आपण तीन पद्धतीनं काढू शकतो यादी पद्धत आहे मूळ अवयव पद्धत आहे आणि भागाकार पद्धत आहे आपण या ठिकाणी दोन पद्धती बघूया पहिल्यांदा आपण मूळ अवयव पद्धत याच्याने कसं काढता येईल ते बघूया अठराचे मूळ अवयव दोन गुणले तीन गुणले तीन असं आपण लिहू शकतो तसंच छत्तीसचे मूळ अवयव आहेत दोन गुणले दोन गुणले तीन गुणले तीन त्यानंतर सत्तावीसचे मूळ आहेत तीन गुणले तीन गुणले तीन आता तीन 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 एकाच रंगाने दाखवलेले ते हे सर्वांमध्ये येणारे सामायिक अवयव आहेत तसंच हे दोन पण आहे आणि असामायिक अवयव राहतात तीन आणि दोन ते खाली लिहूया आता लसावी म्हणजेच हे सामायिक अवयव आणि हे असामायिक अवयव यांचा गुणाकार आहे तर सामायिक अवयव कोणकोणते आहेत म्हणून लसावी बरोबर काय येणार सामायिक दोन गुणले तीन गुणले तीन आणि असामायिक आहेत दोन गुणले तीन या सगळ्यांचा गुणाकार म्हणजेच लसावी आणि ती येते एकशे आठ जे मूळ अवयव पद्धतीनं जेव्हा आपण लसावी काढू त्यावेळी सामायिक का अवयव आणि असामायिक अवयव हे त्यांच्यामधून काढून इथं लिहायचा आणि त्यांचा गुणाकार केला असता तो मला लसावी भेटते आता आपण बघूया यादी पद्धतीनं कसं काढायचं तर मित्रांनो आता इथं आपल्याला अठराचा पाडा तयार करावा लागेल अठरा एका अठरा छत्तीस अठरा तरी चौपन्न अठराशे बहात्तर अठरा पंच्याण्णव अठरा संघ एकशे आठ अठरा सत्तर एकशे सव्वीस वगैरे असं वाढत जाते ही अखंडित आहे त्यातच आपण छत्तीसचा पाढा तयार केला छत्तीस बहात्तर एकशे आठ एकशे चव्वेचाळीस असं ही संख्या वाढत जाणार आहे सत्तावीसचा पाढा तयार केला सत्तावीस चौपन्न एक्क्याऐंशी एकशे आठ एकशे पस्तीस असा ही संख्या वाढत जाणार आहे मित्रांनो या ठिकाणी जेव्हा अठरा छत्तीस सत्तावीसचा पाढा लिहिला गेला मला एक गोष्ट लक्षात आलं असेल की एकशे आठ हे मी काळ्या रंगाने दाखवलं याचा अर्थ ही पहिलीच मोठ्यातली मोठी लहानातली लहान लसावी काढत असताना लहानात लहान आपण विभाजित काढतोय तर या ठिकाणी अठरा छत्तीस बहात्तरमध्ये सामायिक अवयव एकशे आठ यानंतर येणारा दोनशे सोळा वगैरे असंही वाढत जाणार आहे तर लसावी काढत असताना लघुत्तम लहानातलं लहान म्हणजे एकशे आठ येतं म्हणून आपण यामध्ये सर्वात लहानातलं लहान सामायिक अवयव म्हणजे एकशे आठ यावरून अठरा छत्तीस सत्तावीसांचा लासावी बरोबर एकशे आठ असं आपल्याला म्हणता येईल मित्रांनो आता पुढचं उदाहरण आपण बघूया की ज्यामध्ये तुम्हाला इथं ऋण सात गुणिले कंस म्हणजे याची किंमत काढायची या ठिकाणची बरोबर एकवीस आहे पाच गुणिले कंस बरोबर तीस आहे तर पहिलं उदाहरण आपण विचारात घेऊया ऋण सात गुणिले कंस बरोबर एकवीस या कंसातली किंमत काढायची म्हणून कंस आहे तसं घेऊया आपण डावीकडं कंस बरोबर एकवीस आणि ऋण सात या कंसाला गुंडलेला आहे तो पलीकडे गेले की भागा करतो एकवीस भागिले ऋण सात साताच्या पाडामध्ये एकवीस आहे सात एक सात सातात्रिक एकवीस वर धन आहे खाली ऋण आहे धन भागिले ऋण म्हणजे ऋण म्हणून येणाऱ्या या कंसातल्याचं उत्तर मिळतं ऋण तीन सात्त्रिक एकवीस आता दुसरं उदाहरणं बी बघूया आपण ज्यामध्ये पाच गुणले कंसबरोबर ऋण तीस दिलेला आहे मित्रांनो आता इथं आपल्याला या कंसाची किंमत काढायची आहे म्हणजेच बरोबर पाच या कंसाला गोडलेल्या पलीकडे गेल्यावर भागाकार होईल म्हणजे ऋण तीस भागिले पाच येईल मग पाचच्या पाड्यामध्ये तीस आहे पाच पाच सक्क तीस परंतु इथं ऋण आहे आणि छेदस्थानी धन आहे ऋण भागिले धन बरोबर ऋण इथं म्हणून येणारं उत्तर हे ऋण असणार आहे म्हणून या कंसाचं किंमत असेल ऋण सहा त्यानंतर आपण शेवटचं उदाहरण बघूया जी भूमिती रचना आहे काही दिलेल्या माहितीवरून किंवा मापांवरून त्रिकोण काढायचं आहे त्रिकोण येस यू व्ही याच्यामध्ये कोण येस यू व्हीचं माप नव्वद दिले यू हा शिरोबिंदू दर्शवितो यूचं माप आहे नव्वद अंश त्यानंतर यू व्ही ही जी बाजू आहे त्याची लांबी आहे सात सेंटीमीटर आणि त्यानंतर येस व्ही याचं माप आहे नव्वद आता इथं या ठिकाणी यू हा शिरोबिंदू आहे नव्वद अंश म्हणजे निश्चितपणे यस आणि व्ही हे काय असणार आहे करणं असणार आहे हा काटकोण त्रिकोण आहे कारण याचा एक कोण अंश मापाचा आहे म्हणून हा काटकोण त्रिकोण आहे आणि एस हे करणं बनतं तर याची रचनाप काढण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला व्ही काढून घ्यावा लागेल सात सेंटीमीटर व्ही या पद्धतीत इ व्ही काढल्यानंतर मापक ठेवून कोण व्ही नव्वद अंशाचा काढायचा बघूया आपण की सुरुवातीला आपल्याला हे व्ही सात सेंटीमीटर काढून घ्यावं लागेल यूच्या ठिकाणी कोण मापक ठेवून नव्वद मापाचा एक रेषा काढावी लागेल त्यानंतर कंपासाच्या साह्यानं यस व्ही बरोबर नऊ सेंटीमीटर घ्यायचं फी या ठिकाणी कंपासाचं लोखंडी टोक ठेवून या यू एस याच्यावर चाप मारायची ही नऊ सेंटीमीटर अंतराची ही चाप असेल यस आणि व्ही जोडलं की तयार होणारा तुमचा यस यू व्ही काटकोण त्रिकोण असणार आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला ही चाचणी सोडवायची आहे या पद्धतीनं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितच माझा यूट्यूब चॅनल यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं सह्य करा लाईक करा आणि बलायकोनला प्रेस करा यासह आपल्या सर्वांचे मनापासून मी आभार मानतो